सुभान अल्लाह कोती झाला दरबाराते खान निघाला मोठ्या धुमीत त्याचं गोड दळ पायदळ फौज फाटल ही बक्कळ अंगी दहावतीच बळ पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटेल त्याला छेडी ठेचित करण्याची सेना निघाली घाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आणि आया बहिणीची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवाचं काही खरं नाही तिकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुडघर खानाला कसा थोपणार काय लढवावा होणार चिंतेत पंत सरदार पण आई जिजाऊ पण आई जिजाऊ काय म्हणाल्या शिवबा केवळ आमचा पुत्र नसून या आवड्या मराठी जनांचा स्वाभिमान